या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली, तिच्या पोटात लाटा घातल्या. आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार, या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली. यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला, मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय. पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे. हाती 10-15 कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय. याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली, तिच्या पोटात लाटा घातल्या, तिला जातीवाचक शिव्या दिल्या, पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला. या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच, मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणतात ना, आलेलं यश पचवता आलं पाहिजे, मिरवताही आलं पाहिजे. पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली. यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही. आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या औलादीला या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील हे मात्र नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.